नांदेड लोकसभेसाठी वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवण्यासाठी मला उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी एकनाथ ब्राह्मणवाडेकर यांनी केली. आपण वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे ब्राह्मणवाडेकर म्हणाले. नांदेड जिल्ह्यातील ब्राह्मणवाडा ही एकमेव ग्रामपंचायत वंचित बहुजन आघाडीच्या ताब्यात आहे. येथील सदस्य वंचित बहुजन आघाडीच्या पॅनलमार्फत निवडून आणण्याची किमया वंचितचे नेते एकनाथ पत्तलवाड ब्राह्मणवाडेकर यांनी दाखवली. मागील 2 दशकापासून तळागाळातील लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी ब्राह्मणवाडेकर हे कार्यरत आहेत. यंदा नांदेड लोकसभेची जागा लढण्याची इच्छा एकनाथ ब्राह्मणवाडेकर यांनी व्यक्त केली. वंचितचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी नांदेड लोकसभेची जागा आपल्यालाच लढण्यासाठी द्यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली. त्या नेतृत्वामध्ये मी 2017 पासून वंचित बहुजन आघाडीमध्ये काम करतोय. सध्या ब्राह्मणवाडा जी ग्रामपंचायत आहे, 2.5 वर्षापूर्वी वंचिताचं पॅनल म्हणून मी 9 पैकी 6 सीटा श्रद्धेय नेते बाळासाहेब आंबेडकरांच्या विचाराची ग्रामपंचायत जी ब्राह्मणवाड्यामध्ये आहे, श्रद्धेय नेते बाळासाहेब आंबेडकरांच्या आशीर्वादामुळं जवळपास 20 वर्षापासून मी सक्रिय राजकारणात आहे, पण कधीही मला यश मिळालं नाही. परंतु श्रद्धेय नेते बाळासाहेब आंबेडकरांच्या पक्षात मी काम करत असताना लोकांनी मला भरभरून आशीर्वाद दिले आणि गावाच्या उपसरपंचपदी माझ्या पत्नीला त्यांनी आज हे केलेलं आहे, पदावर नेलं आहे. गावामध्ये सार्वजनिक शौचालय असेल, पाणीपुरवठ्याची योजना असेल, आज मोठ्या प्रमाणामध्ये गावामध्ये कामं चालू आहेत. हा आशीर्वाद श्रद्धेय नेते बाळासाहेब आंबेडकरांचा आहे. आणि जर या लोकशाहीमध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनुसार सामान्य माणसाला एकाच मताचा अधिकार आहे आणि करोडपती माणसाला एकाच मताचा अधिकार आहे. आणि मी चळवळीत आंबेडकरी चळवळीमध्ये विगत 20 वर्षापासून काम करतो आहे आणि आता 2024 लोकसभा लागलेली आहे आणि आजच वसंतराव चव्हाण यांना काँग्रेसची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. अनेक 100च्या वर सामान्य उपोषणं माझे झालेले आहेत लोकांसाठी आणि याचीच पावती म्हणून श्रद्धेय नेते बाळासाहेब आंबेडकर आणि नांदेड लोकसभेची मला उमेदवारी देऊन आशीर्वाद द्यावे एवढंच मी पक्षाच्या वतीने एक कार्यकर्ता म्हणून बाळासाहेबाच्या चरणी प्रार्थना करतो. या महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांच्याकडे मी विनंती करतो. या राज्याचे राज्य प्रवक्ते फारूक अहमद साहेब यांच्याकडे मी विनंती करतो. गोविंद दळवी साहेब यांच्याकडे मी विनंती करतो. शिवा नरंगेले साहेब यांच्याकडे मी विनंती करतो. धन्यवाद. एकनाथ बत्तलवाड ब्राह्मणवाडेकर, जर साहेबांनी मला या नांदेड लोकसभेची उमेदवारी दिली तर सर्वसामान्य जनता ही वंचितच्या पाठीमागे आहे. वंचितची ताकद नांदेड जिल्ह्यामध्ये वाढलेली आहे आणि माझ्यासारख्या ओबीसीच्या कार्यकर्त्याला साहेबांनी जर उमेदवारी दिली तर या नांदेडमध्ये मराठा, गरीब मराठा समाज, मुस्लिम समाज आणि दलित समाज म्हणून मिळून या वंचितच्या उमेदवाराला निश्चित विजय करतील एवढंच मी सांगतो. धन्यवाद. श्रद्धेय नेते बाळासाहेब आंबेडकरांचा विजय.